नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गालिब मिर्झा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो। आजचा विषय, आजचा टॉपिक आहे इन्कम टॅक्स आणि बँक लोन। मित्रांनो, आपल्यापैकी बरेच असे मित्र आहेत, बरेच क्लायंट्स आहेत माझे, आणि जे आता व्हिडिओ बघताय ते सगळे व्ह्यूअर्स, तुमच्या सर्वांच्या डोक्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो, सर जर आपल्याला बँकेत लोन घ्यायचंय तर इन्कम टॅक्स रिटर्न किती वर्षाचे भरावे लागतील, इन्कम टॅक्स रिटर्न आपण कुठले कुठले भरू शकतो, नाही भरले तर काय होणार, आणि बँक विदाउट आयटी रिटर्न लोन देईल का, जर बँकेला आयटी रिटर्न पाहिजे असतील तर किती इन्कम दाखवावं लागेल आणि किती टॅक्स भरावा लागेल, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात चालू असतात। तर त्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आजचा आपला टॉपिक आहे, ठीक आहे। तर फर्स्ट बाय फर्स्ट लेट्स अंडरस्टँड, ठीक आहे। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, का बँकला जेव्हा तुम्ही लोन घेण्यासाठी जाता, बँकेत जेव्हा लोन घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही किती वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न बँकेला देणं अनिवार्य आहे, तर लक्षात घ्या, का बँकेला कमीत कमी तुम्हाला 3 वर्षाचं आयटी रिटर्न जे आहे तुमचं, ठीक आहे, 3 इयर्स 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न येते बँकेत देणं बंधनकारक आहे। तर आता आपण आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय, म्हणजेच काय 16 जुलैला मी हा व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, तर आता बँकेत जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या आर्थिक वर्ष, ठीक आहे, आर्थिक वर्ष कुठले कुठले जे आहेत तुम्हाला देणं बंधनकारक आहे, ते आर्थिक वर्ष कुठले कुठले समजून घेऊया। तर आर्थिक वर्ष 17-18 तुम्हाला द्यावं लागेल, 18-19 आणि 19-20 या 3 आर्थिक वर्षाचे आयटी रिटर्न तुम्हाला देणं बंधनकारक आहे। आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की 17-18 आयटी रिटर्न भरण्याची जी अंतिम डेट होती ती निघून गेलेली आहे, ठीक आहे, ते आता भरलं जाऊ शकत नाही। 18-19 जे आहे ते तुम्ही भरू शकता फक्त 31 जुलैपर्यंत, 31 जुलै 2020 पर्यंत, त्याच्यानंतर ते पण भरता येणार नाही। आणि 19-20 जे आहे ते तुम्ही भरू शकता टेक्निकली 31 मार्च 21 पर्यंत, पण त्याला तुम्हाला लेट फी लागेल, ठीक आहे, विदाउट लेट फी भरायचं असेल तर 30 नोव्हेंबर पर्यंत भरावं लागेल। मग 17-18 आपल्याकडे काय ऑप्शन आहे तर त्याच्या संदर्भात आपण नंतर चर्चा करू, ठीक आहे, काय करता येईल किंवा कमेंटमध्ये तुम्ही सांगा, आपण त्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवू, आजचा आपला टॉपिक वेगळा आहे। तर तुमच्या सगळ्यांसमोर जो हा प्रश्न येतो तो हा, का सर आम्ही याच्या आधी तर काहीच केलेलं नाही, तर आता आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही जितका जास्त टॅक्स भरू तितकं जास्त लोन होईल आमचं, हा सगळ्यात मोठा संभ्रम तुमच्या डोक्यात आहे, तर हे डोक्यातून काढून टाका। जितका जास्त टॅक्स भरला म्हणजे तितका जास्त लोन होतं असं नाही आहे। बँकेची काय अपेक्षा आहे, आपण जेव्हा बँकेत लोन घ्यायला जातो ना तेव्हा बँक मॅनेजर साहेब जे असतील ते आपल्याला जर लोन देण्यासाठी नकार देत असतील तर आपण त्यांना डायरेक्ट हे सांगतो का यांना लोनच द्यायचं नाही किंवा कर्ज द्यायचं नाही। काही लोक इथपर्यंत बोलतात का मॅनेजर सरांना कुठे त्यांच्या घरातून पैसे द्यायचे, तर ते का आमच्याशी असं वागतात, तर त्याच्या मागचं जे लॉजिक आहे ते मी तुम्हाला समजवतोय। कारण काय, तुम्ही जर एकतर्फी बोलत असाल की मॅनेजरला कर्ज द्यायचं नाही वगैरे वगैरे, तर तसं नाही आहे, ते त्याच्या मागची थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया। मी कुणाची बाजू इथे मांडत नाही आहे किंवा मी स्वतः बँकेत कामाला नाही आहे, पण एक जस्ट त्यांची साईड काय असते ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। असं का होतं, पण तुमच्याच एका मित्राचं कर्ज होतंय आणि तुमचं होत नाही, तर ती बाजू मी तुमच्यासमोर मांडतोय इन्कम टॅक्सच्या अँगलने। बऱ्याचदा काय होतं, तुम्ही जेव्हा बँकेकडे जाता तेव्हा तुम्ही तुमचे पेपर घेऊन जात नाही, तुमच्याकडे 3 वर्षाचे आयटी रिटर्न राहतच नाही किंवा तुमच्याकडे पेपरच नसतात जे आवश्यक आहे, ते सगळे पेपर तुम्ही घेऊन जाणं बंधनकारक आहे। त्याच्यानंतर खूप जास्त टॅक्स दाखवला म्हणजे खूप जास्त लोन होईल असं नाही आहे। त्याचं कारण काय, का मित्रांनो तुम्हाला लोनची गरज आज पडली, ठीक आहे, आज 16 जुलै तुम्ही माझ्याकडे आले, सर मला आयटी रिटर्न बनवून द्या, तर आज आपण 16 जुलैला रिटर्न बनवतोय 3 वर्षाचं। याच्या आधी तुम्ही रिटर्न बनवलेत का, याच्या आधी तुम्ही रिटर्न रेग्युलर भरले का, नाही भरले, पण तुम्ही याच्या आधी बिझनेस करत होते की नाही, करत होते, मग का भरले नाही, हा बँक मॅनेजर साहेबांचा प्रश्न आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे काय असतं, मी विसरून गेलो, मग याच्यात मॅनेजरची काय चूक, काहीच चूक नाही, चूक तुमची आहे का तुम्ही आज जागे झाले। हा एक मुद्दा लक्षात घ्या, की जर तुम्हाला माहिती आहे का मला जर बँकेतून लोन घ्यावं लागणार आहे तर दरवर्षी तुमचं आयटी रिटर्न भरलं पाहिजे, कसं, रेग्युलर, हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, रेग्युलर भरलं पाहिजे आणि दरवर्षी भरलं पाहिजे। एक वर्षी भरलं मग जेव्हा लोन लागेल तेव्हा परत भरू, ही जी मानसिकता, या मानसिकतेतून बाहेर यावं लागेल। छोटी मानसिकता जी आहे का जेव्हा कर्ज लागेल ना तेव्हा भरायचं, टॅक्स भरून कोणाचं भलं झालं वगैरे वगैरे, हे जे तुम्ही तथाकथित तुमच्या गावातले अर्थशास्त्रज्ञांच्या नादात लागून ही जी मानसिकता डेव्हलप केली त्याच्यातून बाहेर या, यस, ओके, हे एक लक्षात घ्या, ठीक आहे। बघा, तुमच्या गावाच्या कट्ट्यावरती जे बसणारे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडून तुम्ही नॉलेज घेत असाल तर मग तुम्हाला फक्त भगवंतच वाचू शकतो, हा मुद्दा लक्षात घ्या, ठीक आहे। एक्सपर्ट जे असतात त्यांनी आपलं आयुष्य घातलेलं असतं या विषयावरती, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं ज्ञान घ्या, नाही कमीत कमी त्यांच्याशी डिस्कस करा फोनवरती का असं असं आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे, की तुम्ही तुमचं आयटी रिटर्न रेग्युलर भरलं पाहिजे, ते तुम्ही कोणाकडेही फाईल करा तो विषय नाही आहे, परंतु रेग्युलर भरलं पाहिजे जेणेकरून जेव्हा कधी तुम्ही लोन घ्यायला जाल तेव्हा तुमच्याकडे 3 वर्षाची तरी तुमची फाईल जी इथे प्रॉपर राहते। आता किती टॅक्स भरायचा, पुढचा प्रश्न येतो, टॅक्स किती भरला पाहिजे, टॅक्स किती भरला पाहिजे, हाऊ मच टॅक्स। इथे काही लोकांना काय वाटतं, सर आमची फाईल स्ट्रॉंग बनवा, स्ट्रॉंग बनवा म्हणजे खूप जास्त टॅक्स दाखवा,
आता तुमच्या मानसिक समाधानासाठी मी तुम्हाला 20,000 रुपये टॅक्स भरायला लावला, बरोबर, कारण तुम्ही समाधानी होतच नाहीये. 20,000 टॅक्स भरला तर तुम्हाला वाटेल का फाईल खूप स्ट्रॉंग झाली, तर खरंच असं आहे का? तर तसं नाहीये, समजून घ्या. 20,000 रुपये जर टॅक्स तुम्ही भरला तर कदाचित तुमचा टॅक्स जास्त जाईल, पण जेव्हा मॅनेजर सरांकडे फाईल जाईल तेव्हा मॅनेजर साहेब काय बघणार आहे का यार 3 वर्षाचा आयटी रिटर्न तर याने एकत्र भरले. जसं आपल्या एक्झाम्पल मध्ये आपण मिस्टर रामूचं एक्झाम्पल घेतलं होतं, तर रामू जे आहेत त्यांचं 3 वर्षाचं आयटी रिटर्न तर एकत्र भरले. तर मॅनेजर काय म्हणतो का जर तुम्ही 20,000 जरी टॅक्स भरला, 20,000 जरी टॅक्स भरला तुम्ही, पण प्रॉब्लेम काय आहे का तुम्ही 3 वर्षाचा आयटी एकत्र भरताय, तर 20,000 टॅक्स भरून पण उपयोग नाही. हा एक मुद्दा लक्षात घ्या. म्हणून जास्त टॅक्स भरला म्हणून जास्त कर्ज होईल आणि मला जास्त पैसे भेटतील हा भ्रम डोक्यातून काढून टाका, सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता. आता याच्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो मी तुमच्यासोबत शेअर करतोय तो म्हणजे का बँकेत जाताना कुठले कुठले पेपर घेतले पाहिजे, बँकेत जाताना कुठकुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, बँकेचे कुठकुठल्या प्रकारच्या योजना येते तुम्हाला भेटणार आहे, कुठकुठल्या प्रकारच्या नवीन नवीन संकल्पना येत्या, कुठकुठल्या नवीन कोविडच्या योजना येत्या येणार आहे, हे सगळं आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.